हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग। सकाळचे वाजले तर 12:30, आज एकादशी आहे। तर फराळाचं वगैरे करून झाले, घरचं पण सगळं आवरून झाले आणि त्यांना सुट्टी नाही तर ते आतमध्ये काम करत आहे बेडरूममध्ये। त्यांना बगर खायची तर आई बगर करून राहिले। मग बघा कशी घेवी ते औषध, औषध पण कशी पिती। तिला भूक लागली, दूध प्यायचंय तिला। आऊ किचन वर काय करते तू? किचन वर स्वयंपाक स्वयंपाक करते काय करती? इकडं शिजू राहिली बघार। तर आम्ही चालले आता आमच्या आजीबाईचे डोळे तपासायचे, तर त्यासाठी चालले इथं जवळच चालले चौकामध्ये चालले पायी पायी। डॉक्टरने दोन दोन मशीनने डोळे तपासले, तरी बाईच्या ना डोळ्याचा नंबर काही निघालाच नाही। शेवटी परत औषध घालून बाईला 2 तास बसायला लावलं। मला खूप बोर होत होता। बाईच्या डोळ्यांचा नंबर खूप वाढला आहे, त्यामुळे त्या डोळ्यांमध्ये टाकलं आहे औषध आणि आता 3 तासानंतर डोळे चेक करायचे। 3 तास बसावं लागणार आहे आता डोळ्यांमध्ये परत औषध टाकले। तर बाईच्या डोळ्याचा नंबरच निघाला नाही, तर त्यांनी सॅटर्डेला परत बोलवले। ते बाईच्या एका डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे ना, तर त्याच्या मागे अशी जाळी आलेली, तर ती जाळी पण काढावी लागणार आहे। तेव्हा मग चष्म्याचा नंबर निघेल। माऊ माऊ तर आमचा चहा पाणी झालाय आता, 4:30 वाजले, चहा पाणी झालाय आणि इथं फालुद्याचं पॅकेट आणून बरेच दिवस झाले होते, तर आता फालुदा बनवाय ठेवला। आम्ही मावला बांधायला दोरी केली, ते माऊने बघा कशी हे केली। माऊ स्वतः स्वतः गुतून घेऊ राहिली। आम्ही गेलो होतो CNG भरायला आणि तिकडून येता येता हॉटेलमध्ये चायनीज खायचं हे झालं, त्यामुळं इथं आले चायनीज खायला। रात्रीचा तूप सोडून येणार आहे, कारण खिचडी एवढी वगैरे ते सहन होत नाही, त्यामुळे रात्रीचा तूप सोडणार आहे आणि इथं आले चायनीज खायला। तर गाडी लावली एवढ्या लांब आणि बाहेर भरपूर पाऊस चालू आहे, आता परत गेले आणायला गाडी, आता समोर लावते। तर आमचे आता नूडल्स आलेले, तर ऍक्च्युली बाहेर खूप पाऊस पडतोय, त्यामुळं चायनीज खाऊ वाटलं होतं म्हणून आलं होतं चायनीज खायला। फायनली मी माझं ब्लॉग इथे एंड करते। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।